दारूबंदीचा लढा हा अस्मितेचा लढा आहे असं मत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त यवतमाळ जिल्हा दारूबंदी आंदोलनामध्ये त्या बोलत होत्या स्वामींनी जिल्हा दारूबंदी आंदोलन समितीकडून यवतमाळात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले या महामोर्चात संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर योगेंद्र यादव प्रतिभा शिंदे पारोमिता गोस्वामी यांनी केलं यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदनही देण्यात आलं दरम्यान राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांना आंदोलनात सहभागी महिलांनी आपबीती कथन केली मेधा पाटकर यांनी महामोर्चाला संबोधित करताना म्हटलं की दारूबंदी आंदोलन हा महिलांच्या अस्मितेचा लढा आहे तसाच तो माणसाच्या अस्तित्वाचा सुद्धा लढा आहे तर सत्ताधाऱ्यांनी दारूबंदी नाही केली तर तुम्ही यावेळी वोटबंदी करा असे आवाहन योगेंद्र यादव यांनी आंदोलनाला संबोधित करताना केलं